नमस्कार, मी विद्या तुमचे सगळ्यांचे खूप खूप मनापासून स्वागत करते. आज आपण माझ्या घरची मच्छीची थाळी करणार आहोत. या थाळीमध्ये मच्छीचं कालवण आणि कुरकुरीत असे आपण बांगडा फ्राय करणार. चला तर मग वेळ न घालता व्हिडिओला सुरुवात करूया. बांगड्याचे ना हे पर कापायचे, कैची वापरायची. कैचीचा वापर केला ना मच्छी पटकन साफ करून होती. डोकं कापून घ्यायचं, डोक्यात लिपून पोटामध्ये घाण असलेली ना चांगली व्यवस्थित अशी हात घालून काढायची. घाण राहिली ना तर ते कडवस असे लागतात आणि मध्ये असे चिरा द्यायचे. जर तुम्हाला फ्राय करायचे असतील तर रश्यात टाकायचे असतील तर याचे दोन किंवा तीन तुकडे करायचे. असं मीठ मसाला चांगला लागतो आणि ते जाड असतात ना, मग शेकतात पण चांगले. डोक्याची पण घाण काढून घ्यायची सर्व आणि स्वच्छ धुवून घ्यायचे. आपले बांगडे आहेत ते चांगले स्वच्छ असे साफ करून झालेले आहेत. ह्या डोक्याचा आपण रस्सा करणार आहोत आणि बांगडे आहेत ना ते फ्राय करणार आहोत. या रश्श्यासाठी आपण एक वाटण तयार करणार आहोत. त्याच्यासाठी लागणारा मसाला आहे, इथे एक वाटी खोबरं घेतलेलं आहे आणि एक 7-8 लसूणच्या पाकळ्या घेतली, 1 चमचा धणे, 1/2 चमचा जिरं, 2 हिरव्या मिरच्या आणि थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे. कोथिंबीर थोडी कमीच घ्यायची. कोथिंबीरीने मसाल्याला चांगली टेस्ट येते पण साराचा कलर आहे ना थोडा चेंज होतो, पण सार आहे ते टेस्टी होतं. म्हणून थोडीशी कोथिंबीर घ्यायची, त्याला मिक्सरला एकदम बारीक असं वाटून घ्यायचं. हे आपलं ओलं वाटण तयार झालेलं आहे. बांगडे आहेत ते आपण पहिले मॅरिनेट करून ठेवणार आहोत. 1/2 चमचा हळद, 3 चमचे घरचा लाल मसाला. लाल मसाला तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. आमची म्हटल्याच्यानंतर थोडीशी तिखट आणि आंबट पाहिजेच. 1 चमचा गरम मसाला आणि 1 चमचा धना जिरा पावडर, मोठा 1 चमचा आलं, लसूण, मिरची, कोथिंबीरची पेस्ट, चवीप्रमाणे मीठ आणि 2 चमचे आगळ. मच्छीला आपण कोकमपेक्षा आगळ लावलं ना तर आगळनी मच्छी चांगली होते, कारण आजपर्यंत चांगलं व्यवस्थित आंबटपणा जातो आणि कलर पण चांगला राहतो. चांगलं व्यवस्थित चोळायचं आणि 15-20 मिनिटं याला साईडला ठेवून द्यायचं. ते थोडीशी मी कोथिंबीर घातलेली आहे. बघू शकता तुम्ही बांगड्याला कसा मसाला लावलेला आहे, ते असं चपचपून मसाला लावायचा, कारण बांगड्यामध्ये भरपूर मास असतं ना, मसाले भरपूर असले ना तरच ते टेस्टी लागतात, नाही तर मग पचपचीत लागतात. याला 15-20 मिनिटं झाकून ठेवायचं. बांगड्याचं कालवण करण्यासाठी इथे टोप गरम करायला ठेवलेलं आहे. 1-2 मोठे चमचे आपल्याला तेल घालायचे. तेल तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकता. तेल चांगलं व्यवस्थित असं गरम कडकडीत गरम करून घ्यायचं. 5-6 लसूणच्या पाकळ्या आहेत, सालं सकट शेकून घालायचं. 1-2 चमचे कोथिंबीर आहे, हे आपलं वाटलेलं वाटण असं 1/2 मिनिटभर असं फक्त मिक्स करायचं, आपल्याला फ्राय करायचं नाही आहे. 1 चमचा हळद, छोटावाला चमचा आहे, माझी गावची हळद आहे. 4 चमचे घरचा लाल मसाला, 1 चमचा गरम मसाला. याला परतून घ्यायचं चांगलं. ही आपली डोकी घालायची, चांगलं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आणि मगच डोकी घालायची. आणि हे कोकमाचं पाणी घालायचं आणि कोकम पण आहे इथे. तुम्ही कोकमऐवजी आगळ पण वापरू शकता. त्याच्यामध्ये आपल्याला पाणी घालायचं, मसाल्याचं भांडं आहे ना ते धुवून घालायचं. रस्सा शिजायला पाहिजे आणि जेवढा आपल्याला रस्सा पाहिजे तेवढं पाणी घालायचं. 1-10-12 मिनिटं याला आपल्याला शिजून घ्यायचं. चांगला डोक्याचा अर्क निघाला पाहिजे. चवीप्रमाणे मीठ घालायचं आणि 1-10-12 मिनिटं याला शिजू द्यायचं लो टू मीडियम फ्लेमवर. आपला मस्त रश्श्याचा सुवास सुटलेला आहे आणि आपल्या रश्श्याला आता 1-12-13 मिनिटं झालेली आहेत. गॅस बंद करायचा. आपल्या बांगड्यांना आता 15-20 मिनिटं झालेली आहे. त्यांना एकदम मिक्स करून घ्यायचं आणि आपल्याला कुरकुरीत फ्राय करायचे आहेत. कुरकुरीत बांगडे होण्यासाठी इथे मोठे 2 चमचे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आणि मोठे 2 चमचे रवा घेतलेले. त्यांना मिक्स करून घ्यायचं. 1-2-3 चिमूटभर अशी हळद, 1/2 चमचा घरचा लाल मसाला आणि चिमूटभर मीठ टाकायचं. म्हणजे वरचं कवर आहे ना ते असं पचपचीतसारखं लागत नाही, टेस्टी लागतं. आणि त्याला मिक्स करून घ्यायचं. त्याला घेतलं ना की लगेचच आपल्याला तवा गरम करायला ठेवायचा आहे. बांगडे एकदा चांगले व्यवस्थित असे चोळून घ्यायचं, मसाला सर्व लावून घ्यायचा. ते आपला तवा गरम झालाय, त्याच्यावरती मोठे 2 चमचे तेल घालायचं. बांगडा आहे ना हे रवामध्ये आणि तांदळाच्या पिठामध्ये चांगला व्यवस्थित असा घोळून घ्यायचा, म्हणजे लावून घ्यायचं. सर्व साईडने व्यवस्थित लावायचं आणि गॅसची फ्लेम लो टू मीडियम ठेवायची आणि बांगडा आपल्याला फ्राय करायला ठेवायचा आहे. त्याच पद्धतीने आपण दुसरा बांगडा आहे ना त्याला पण रवानी पीठ लावून घ्यायचं आहे. दुसरा बांगडा आहे तो पण तव्यावर घालायचा. 1-2 मिनिटं गॅस आहे ना तो मोठा ठेवायचा आणि 2 मिनिटानंतर गॅस एकदम बारीक करायचा आणि बांगडे चांगले फ्राय करून घ्यायचे, म्हणजे आपल्याला शेकून घ्यायचे, चांगले भाजून घ्यायचे. बांगडे खूप जाडे आहेत ना, मग गॅस बारीक करून शेकवायचे, म्हणजे चांगले आजपर्यंत शेकले जातात. एका साईडनी चांगले शेकले ना
की दुसऱ्या साईडनी मग पलटी करायची. 5 मिनिटं तरी एका साईडनी शेकू द्यायची बारीक गॅसवर. आपण जो पहिला घातलेला आहे ना त्याला आपल्याला पलटी करून घ्यायचं. जो शेकेल तो पलटी करायचा आणि परत अनेक दुसऱ्या बाजूने पण परत सुद्धा आपण शेकवणार आहोत. मस्त असे कुरकुरीत असे आपले बांगडे फ्राय झालेले आहेत. बघू शकता तुम्ही कसे बांगडे आपले कुरकुरीत असे फ्राय झालेले आहेत ते. आजची जर तुम्हाला ही थाळी आवडली तर नक्की लाईक करा. वेळात वेळ काढून तुम्ही माझी रेसिपी बघता त्याबद्दल मी तुमचे खूप खूप मनापासून आभार मानते. थँक्यू.